एनसीईआरटीमध्ये असलेला दुसरा टॉपिक पहा, दॅट इज सेल द युनिट ऑफ लाईफ. याच्यामध्ये आपण सेल रिलेटेड डिस्कस करणार आहे, म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं आहे, याच्यामध्ये असलेले सेल ऑर्गन्स कोणते आहेत, त्यांचे फंक्शन्स कोणकोणते आहेत. ठीक आहे, चला. आता आपल्याला माहिती आहे हे जे सेल आहे, ह्या सेललाच आपण काय म्हणतो, इट इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिविंग थिंग्स. म्हणजे लिव्हिंग थिंग्जमध्ये असलेलं जे स्ट्रक्चरल आहे, स्ट्रक्चरल म्हणजे काय, लिव्हिंग थिंगची बॉडी कशापासून फॉर्म झालेली, सेल्सपासून. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ स्ट्रक्चरल. अँड लिव्हिंग थिंग्जला एखादं फंक्शन परफॉर्म करायचं असेल तर सेलला फंक्शन परफॉर्म करावं लागतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणजे आज आपल्याला लिव्हिंग थिंग्स कसे पाहायला भेटणार, एक तर ते कसे असतील, युनिसेल्युलर आहे. युनिसेल्युलर म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला सिंगल सेल पाहायला भेटणार. आणि दुसरं जर आपण पाहिलं तर ऑर्गॅनिझम कसे असू शकतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे मल्टी सेल्युलर असू शकतात. मल्टी सेल्युलर म्हणजे काय, याच्यामध्ये मिनी सेल्स आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता पहा, एनसीईआरटीमध्ये सुरुवातीला आपल्याला थोडंसं त्याच्या डिस्कवरीविषयी सांगितलेलं आहे, ते आपण पाहूया. आता डिस्कवरी ऑफ सेलमध्ये जर आपण पाहिलं, ऑफ सेलमध्ये दोन तीन सायंटिस्टची आपल्याला नावं माहीत पाहिजे, आणि ॲक्च्युली त्यांनी काय डिस्कवर ते केलं हे आपल्याला माहीत पाहिजे. निअरली इन 16th सेंचुरीमध्ये दोन सायंटिस्ट आले महत्त्वाचे. पहा, पहिला आहे पहा अँटॉन वॉन लिव्हेनहॉक. अँटॉन वॉन लिव्हेनहॉकनी पहिल्यांदा काय ऑब्झर्वेशन केलं, तर यांनी ऑब्झर्वेशन केलं कशाचं, तर पॉन्ड, पॉन्ड म्हणजे तळं, आणि दुसरं म्हणजे प्लाक, अँड प्लाक, प्लाक ऑफ टीथ, टीथमध्ये जे पिवळसर प्लाक जमा होतं त्याचं ऑब्झर्वेशन केलं. ऑब्झर्वेशन करून त्याला काय फाइंड आउट झालं, का त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया प्रेझेंट आहे, आणि दुसरं म्हणजे प्रोटिस्ट वगैरे प्रेझेंट आहे. ठीक आहे, म्हणजे लिव्हिंग फीचर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे थोडक्यात. ठीक आहे, पण ते कोणते ऑब्झर्वेशन केले, त्यांनी बॅक्टेरिया आणि प्रोटिस्ट, म्हणजे त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं होतं पॉन्ड आणि प्लॅकमध्ये, ते ॲक्च्युली काय होतं, ते लिव्हिंग सेल्स होत्या. ठीक आहे, मग आता क्वेश्चन विचारला जातो, का फर्स्ट टाईम लिव्हिंग सेल कोणी ऑब्झर्वेशन केलं, तर त्या सायंटिस्टचं नाव आपल्याला माहीत पाहिजे, दॅट इज अँटॉन वॉन लिव्हेनहॉक. ठीक आहे, त्या सेंच्युरीमध्ये जर आपण पाहिलं तर दुसरं एक सायंटिस्ट आहे पहा, त्या सायंटिस्टचं नाव आहे रॉबर्ट हुक. आता ह्या रॉबर्ट हुकनी काय ऑब्झर्वेशन केलं, इने पण ऑब्झर्वेशन केलं, पण कशाचं, एक स्लाईस घेतला, स्लाईस ऑफ कॉर्क ऑफ प्लांट, कॉर्क म्हणजे सालीचा पार्ट, त्याचं एक थिन स्लाईस घेतला आणि ऑब्झर्वेशन केलं. ऑब्झर्वेशन केलं त्याला काय फाइंड आउट झालं, का त्याच्यामध्ये असे होलो स्ट्रक्चर आहेत, असे पोकळ स्ट्रक्चर आहे, जस्ट लाईक हनी बी कोंब, हनी बी कोंबसारखं, म्हणजे मोळाच्या पोळ्यामध्ये आपलं जे छिद्र दिसतात त्या टाईप आपलं स्ट्रक्चर ऑब्झर्वेशन केलं. कोणी, रॉबर्ट हुकनी. आता यालाच काय नाव दिलं त्यांनी पहा, सेल्युली असं नाव दिलं. सेल्युली म्हणजे काय, दीज आर नथिंग बट हॉलो स्पेसेस. हे काय येतं, हॉलो स्पेसेस आहे. ठीक आहे, हे ॲक्च्युली ग्रीक टर्मोलॉजी, आणि त्याच्यावरून टर्म आली पहा, दॅट इज सेल, हे लक्षात ठेवायचं, सेल्युलीवरून. बरोबर, आता हे ज्या कॉर्कमध्ये असलेल्या ज्या सेल्स आहे, हे कसे आहेत सगळ्या, ह्या नॉन लिव्हिंग सेल्स, नॉन लिव्हिंग सेल्स. ओके, म्हणजे फर्स्ट टाईम जे ऑब्झर्वेशन केलं नॉन लिव्हिंग सेल्सचं, तर कोणी केलं, ते रॉबर्ट हुक नावाच्या सायंटिस्टनी. आणि सेल ही टर्मोलॉजी कोणी कॉइन केली, तर रॉबर्ट हुक नावाच्या सायंटिस्टनी. ओके, अशा दोन टाईपचे क्वेश्चन्स यावरती येऊ शकतात. त्यानंतर अजून एक सायंटिस्ट आहे पहा, दॅट इज रॉबर्ट ब्राऊन. आता ह्या रॉबर्ट ब्राऊनने ॲक्च्युली काय डिस्कवर केलं, तर सेलमध्ये प्रेझेंट असलेलं न्यूक्लियस. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन टाईपचे टर्मोलॉजी पहा सेलचे रिलेटेड, दॅट इज सायटोलॉजी. सायटोलॉजी म्हणजेच काय, स्टडी ऑफ, म्हणूया आपण स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ सेल, मग त्यालाच आपण म्हणणार सायटोलॉजी. आणि दुसरी गोष्ट आहे पहा याच्यामध्ये, दॅट इज सेल बायोलॉजी.
आता सेल बायोलॉजी आणि सायटोलॉजीमध्ये डिफरन्स काय असतो? सेल बायोलॉजीमध्ये फंक्शनल अँड स्ट्रक्चरल स्टडी केला जातो. फंक्शनल अँड स्ट्रक्चरल स्टडी हा कशाच्या अंडर केला जातो? पहा, सेल बायोच्या अंडर केला जातो. थेरीमध्ये पण दोन इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहे आणि त्यांचे साल पण दिलेले आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते आपल्याला माहीत पाहिजे. 1838 आपला एक सायंटिस्ट पाहायला भेटतो, त्याचं नाव आहे मॅथियस श्लेडे. आता हा जो आहे, ही वॉज अ जर्मन बॉटनिस्ट. हा काय आहे? जर्मन बॉटनिस्ट आहे. आता ह्या जर्मन बॉटनिस्टने ॲक्च्युली काय स्टडी केलं, का एक्झामिन केलं? पहा, काय एक्झामिन केलं? तर प्लांट एक्झामिन केले. आणि प्लांट एक्झामिन करून काय सांगितलं? का प्लांट्स हे कशापासून फॉर्म झाले? कंपोज ऑफ डिफरंट टाईप ऑफ सेल्स, डिफरंट टाईप ऑफ सेल्स. आणि त्या सेल्सपासूनच काय झालं फॉर्म? तर प्लांट्समध्ये डिफरंट टाईपच्या टिश्यूज फॉर्म झाल्या आहेत. ठीक आहे. आता दुसरा एक सायंटिस्ट आहे, 1839 जर आपण पाहिलं तर थिओडर श्वान. हा जर आपण पाहिला, हा ब्रिटिश झूलॉजिस्ट आहे. जसं याने प्लांट सेल एक्झामिन केलं, तसं याने ॲक्च्युली काय केलं? एक्झामिन ॲनिमल सेल, यांनी एक्झामिनेशन केलं ॲनिमल सेल्स. आणि काय सांगितलं? ॲनिमल्स हे ॲक्च्युली कशापासून फॉर्म झालेले? कंपोज ऑफ सेल्स, सेल्सपासून फॉर्म झालेले आहेत. ठीक आहे. आणि ॲनिमलच्या सराउंडिंग, म्हणजे ॲनिमलमध्ये प्रिंट असलेल्या सेलच्या सराउंडिंगला एक थीन मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, थीन मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. त्या थीन मेम्ब्रेनलाच आपण काय म्हणणार? प्लाझ्मा मेम्ब्रेन असं कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. त्यासोबत तिने प्लांटचा पण स्टडी केला, प्लांट्स पण पाहिले. आणि प्लांट्समध्ये काय सांगितलं पहा तिने? का सेल वॉल, प्लांटमध्ये काय प्रेझेंट आहे? सेल वॉल. इट इज द युनिक फीचर, युनिक फीचर ऑफ प्लांट, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता दोन्हीच्या बेसिसवर, म्हणजे ॲनिमल आणि प्लांटच्या स्टडीच्या बेसिसवर, थिओडर श्वानने काय सांगितलं पहा? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा आपण काय म्हणू या ठिकाणी, ॲनिमल्स अँड प्लांट्स बॉडी कंपोज ऑफ, कशापासून फॉर्म झाले? कंपोज ऑफ सेल्स अँड प्रोडक्ट ऑफ सेल्स, प्रोडक्ट ऑफ सेल्स. ठीक आहे. आता ह्या दोन्ही सायंटिस्टनी, म्हणजे मॅथियस श्लेडेन आणि दुसरा थिओडर श्वान, यांनीच ॲक्च्युली काय केलं? सेल थेरी प्रपोज केली. काय प्रपोज केली? सेल थेरी. पण ह्या सेल थेरीमध्ये मेन्शन केलेलं नव्हतं का न्यू सेल ॲक्च्युली कशी फॉर्म होते. काय मेन्शन केलं नव्हतं? न्यू सेल फॉर्मेशनविषयी त्यामध्ये मेन्शन केलेलं नव्हतं, हे लक्षात ठेवायचं. त्यांनी जी सेल थेरी प्रपोज केली होती त्यामध्ये. आता 1855 एक सायंटिस्ट आला, त्या सायंटिस्टचं नाव आहे पहा, रुडॉल्फ विर्चो. आता रुडॉल्फ विर्चोने आपलं काय सांगितलं? न्यू सेल्स फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. म्हणजे नवीन सेल कशापासून फॉर्म होतात? अगोदर आहे त्या सेल्सपासूनच तयार होणार, बाय डिव्हिजन. ठीक आहे. म्हणजे अगोदरच्या सेलपासूनच नवीन सेल्स फॉर्म होणार. दॅट इज ऑमनिस सेल्युला, ई सेल्युला. याचा मीनिंग काय होतो? न्यू सेल एक्झिस्ट फ्रॉम, म्हणजे फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. ठीक आहे. आणि ह्या सेल थेरीला नंतर मॉडिफाईड करण्यात आलं. ठीक आहे. नंतर मॉडर्न सेल थेरीमध्ये आपला दोन सेंटेन्स पाहायला भेटणार पहा. पहिलं म्हणजे काय? का लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे
कंपोज किंवा फॉर्म झालेली, कंपोज फ्रॉम सेल्स अँड प्रोडक्ट ऑफ सेल. आणि दुसरं आपल्या याच्यामध्ये सेंटेन्स पाहायला भेटणार, दॅट इज न्यू सेल्स फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. मग यालाच आपण काय म्हणणार, मॉडर्न सेल थिअरी असं आपण कन्सिडर. आता याच्यामध्ये आपले एक्झाम्पल्स सांगितलेत पहा, ते म्हणजे आपण दोन पार्टमध्ये याला डिवाईड करू, दॅट इज युकॅरियोटिक सेल आणि दुसरी आपल्याला माहिती आहे प्रोकॅरियोटिक सेल. पहा आता युकॅरियोटिकचे आपल्याला दोन एक्झाम्पल्स सांगितले, एक म्हणजे ओनियनमध्ये प्रेझेंट असलेली सेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्युमन चिकमध्ये असलेली सेल. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात यामध्ये काय आता प्लांट सेल आपल्याला पाहायला भेटणार आणि दुसरं म्हणजे ॲनिमल सेल आपला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, आता प्लांट सेलमध्ये जर आपण पाहिलं तर आउटर मेम्ब्रेन कशापासून फॉर्म झालेलं आहे, आउटर मेम्ब्रेन जर आपण पाहिलं तर सेल वॉल आहे, सेल वॉलच्या खाली जर आपण पाहिलं तर काय प्रेझेंट आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. पण ॲनिमल सेलमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आपल्याला एकच लिमिटिंग मेम्ब्रेन पाहायला भेटणार, म्हणजे आउटर मेम्ब्रेन इथं जर पाहिलं तर डायरेक्टली काय येतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला भेटणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या साईडला पण आपण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जर पाहिलं तर सेल वॉल प्रेझेंट असेल, त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन वगैरे आपला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, आता ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर सेमी फ्लुइड मॅट्रिक्स प्रेझेंट असतं. ठीक आहे ना, म्हणजे ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण आपल्याला काय पाहायला भेटणार, का प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या खाली एक सेमी फ्लुइड मॅट्रिक्स प्रेझेंट आहे. मग त्या मॅट्रिक्सला आपण सायटोप्लाझम असं कन्सिडर करणार. काय म्हणणार आपण त्याला, सायटोप्लाझम. ठीक आहे, सायटोप्लाझमलाच अजून एक इम्पॉर्टंट टर्मोलॉजी त्यासाठी यूज केलेली पहा आपल्या बुकमध्ये NCERT मध्ये, अरेना फॉर सेल्युलर ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच काय अरेना, म्हणजे काय ग्राउंड, म्हणजे सायटोप्लाझममध्ये सगळ्या सेल्युलर ॲक्टिव्हिटीसाठी जागा प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे, म्हणजे सेलची लिव्हिंग स्टेट मेंटेन करण्यासाठी सायटोप्लाझम खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इट इज इम्पॉर्टंट फॉर व्हॉट, टू कीप द लिव्हिंग स्टेट ऑफ सेल्स. ठीक आहे, आता सायटोप्लाझमविषयी आपल्याला थोड्या गोष्टी पाहायला भेटणार. पहा सायटोप्लाझम म्हणजेच काय असतं, सायटोप्लाझम म्हणजेच काय तर प्रोटोप्लाझम मायनस न्यूक्लिओप्लाझम. त्याच्यानंतर सायटोसोलमधला डिफरन्स आपल्याला माहीत पाहिजे. सायटोसोल म्हणजे काय असतं तर सायटोप्लाझम मायनस सेल ऑर्गेनेल्स अँड न्यूक्लिओप्लाझम किंवा न्यूक्लियस. ठीक आहे, त्याला आपण म्हणणार सायटोसोल. ठीक आहे, आता प्रोटोप्लाझम किंवा प्रोटोप्लास्ट म्हणजे काय असतं, सगळं जे लिव्हिंग मॅटर आहे, लिव्हिंग मॅटर म्हणजे काय, न्यूक्लिओप्लाझम प्लस सायटोप्लाझम, मग त्यालाच आपण काय म्हणणार, प्रोटोप्लाझम किंवा प्रोटोप्लास्ट असं कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनिझममध्ये आपलं काय पाहायला भेटणार, का सायटोप्लाझमच्या आतमध्ये एक डेन्स स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, त्या डेन्स स्ट्रक्चरला आपण म्हणणार न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे काय, इट इज कवर्ड बाय एनवलप. याच्या सराउंडिंगला काय प्रेझेंट आहे, एनवलप प्रेझेंट आहे पा. ठीक आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ न्यूक्लियस. आणि त्याच्या आतमध्ये क्रोमोझोम प्रेझेंट आहे, त्याच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतं, क्रोमोझोम. आणि क्रोमोझोममध्ये जर आपण पाहिलं तर जेनेटिक मटेरियल आहे, जेनेटिक मटेरियल. मग त्या जेनेटिक मटेरियलचं आपण काय कन्सिडर करतो, दॅट इज DNA. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अजून आपल्या युकॅरियोटिक सेल्समध्ये काय पाहायला भेटणार, तर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स.
मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स. आता ते कोणकोणते येतं आपल्याला माहीत आहे, एंडोप्लाज्म रेटिकुलम, गॉल्गी बॉडी, माइटोकॉन्ड्रिया, ऑल दीज आर नथिंग बट द मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स. त्याच्यानंतर नॉन मेम्ब्रेन बाउंड आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटतं का युकॅरियोटिकमध्ये, तर आहे. त्याचं एक्झाम्पल आपल्याला पाहायला भेटणार आहे, पा, नॉन मेम्ब्रेन बाउंड एक सेल ऑर्गेनेल प्रेझेंट असतो. मग म्हणजेच काय, दॅट इज रायबोझोम. रायबोझोम ॲक्च्युली काय आहे, नॉन मेम्ब्रेन बाउंड एक स्ट्रक्चर आहे. ते कुठं प्रेझेंट असतं ते लक्षात ठेवायचं, प्लांट आणि ॲनिमल दोन्हीमध्ये पण प्रेझेंट आहे हे लक्षात ठेवायचं. पण त्याचं लोकेशन आपल्याला डिफरंट डिफरंट पाहायला भेटणार. म्हणजे एक तर ते सायटोप्लाझममध्ये पण फ्री फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं, क्लोरोप्लास्टच्या मॅट्रिक्समध्ये पण प्रेझेंट आहे, माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये पण प्रेझेंट असतं, आणि ते एंडोप्लाझमिक रेटिकुलमवरती पण आपला पाहायला भेटणार. दॅट इज नॉन मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. अजून एक नॉन मेम्ब्रेन बाउंड आपल्याला एक स्ट्रक्चर पाहायला भेटणार, बट इट इज ओनली प्रेझेंट इन ॲनिमल सेल, दॅट इज सेंट्रिओल. सेंट्रिओल हे पण एक्झाम्पल कशाचं, एक नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेलचं स्ट्रक्चर आहे. फक्त हे कुठं प्रेझेंट असतं तर ॲनिमल सेल्समध्ये, प्लांट सेलमध्ये आपल्याला हे पाहायला भेटणार नाही. ठीक आहे, चला आता आपण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे, म्हणजे इथं आपल्याला न्यूक्लियस पाहायला भेटणार, सेम पार्ट असेल इथपर्यंत, सायटोप्लाझम त्याच्यामध्ये पण प्रेझेंट आहे. पण सायटोप्लाझमच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर न्यूक्लिओइड प्रेझेंट आहे. न्यूक्लिओइड म्हणजेच काय, याच्यामध्ये आपल्याला सिंगल सर्क्युलर DNA पाहायला भेटणार ॲज अ जेनेटिक मटेरियल. बट नॉट बाउंड बाय ए मेम्ब्रेन. त्याच्या सराउंडिंगला मेम्ब्रेन प्रेझेंट नाही आहे किंवा एन्व्हलप प्रेझेंट नाही. दॅट्स वाय आपण त्याला काय म्हणणार, न्यूक्लिओइड असं कन्सिडर करणार. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये का मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल प्रेझेंट नसतात. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स हे काय येतं, याच्यामध्ये ॲब्सेंट येतं. दे आर नॉट प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये पण रायबोझोम्स पाहायला भेटणार आहे. ह्याच्यामध्ये पण काय असतात, रायबोझोम प्रेझेंट आहे. रायबोझोम आपल्याला 70S पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, चला आता आपल्या डिफरंट टाईपच्या, आता हे झालं सेलच्या ओव्हरव्ह्यूविषयी. म्हणजे याच्यामध्ये आपण काय पाहिलं, दोन टाईपच्या सेल्स आपण पाहिल्या, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. याच्यामध्ये डिफरन्शिएट करायचा प्रयत्न केला, त्याचे स्ट्रक्चर्स आपण डिटेलमध्ये नंतर पाहणार आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही एक्झाम्पल दिलेले आहेत, पा, म्हणजे पा, NCERT मध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट सेल जर आपण पाहिलं तर एक्झाम्पल आहे मायकोप्लाझ्मा. दॅट इज 0.3 μm त्याची साईज आहे. त्याच्यानंतर लार्जेस्ट जर आपण सेल जर पाहिलं, लार्जेस्ट सेल दॅट इज ऑस्ट्रिच एग, हे लार्जेस्ट सेल आपल्याला पाहायला भेटणार. बॅक्टेरियाची साईज जर आपण पाहिली तर 3 to 5 μm आपल्याला पाहायला भेटणार साईज. RBC ह्युमन RBCची जर आपण साईज जर पाहिले, रेड ब्लड सेल्स किंवा त्याला इरिथ्रोसाईट असं पण म्हणतात, ठीक आहे, तिचे आपला 7.0 μm तिचे आपला साईज पाहायला भेटणार. त्याच्यानंतर लाँगेस्ट सेल जर आपण पाहिलं, लाँगेस्ट सेल, तसे एक्झाम्पल दिलेले नर्व सेलचं एक्झाम्पल आपल्या पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, आता हे झालं त्याच्या शेप साईजविषयी आपण त्याला कन्सिडर करणार, म्हणजे साईज वगैरे आपला काय पाहायला भेटणार, सेलची ही डिफरंट डिफरंट असते, व्हॅरीज असते. त्याप्रमाणे आपल्याला जर पाहिलं तर शेप्स पण कसे असतील, शेप्स पण काय करतात, व्हॅरीज असतात, दे आल्सो व्हॅरीज. ठीक आहे, म्हणजे कसे आपल्याला पाहायला भेटणार, एक तर स्पायरकल असू शकतं किंवा क्युबॉइडल असणार शेप, किंवा कोलमणार आपल्याला पाहायला भेटणार, अँड सो ऑन एक्सेट्रा. डिफरंट टाईपच्या शेप्स आपल्याला पाहायला भेटणार. तशा साईज आहे त्याप्रमाणे आपल्या शेप्स पण व्हॅरीज असतात. पण इम्पॉर्टंट पॉईंट इथं लक्षात ठेवायचं, मेनली शेप्स आर रिलेटेड विथ फंक्शन ऑफ सेल्स. म्हणजे शेप्स कशाचे